रामदास कदम यांना भांडी घासण्याची हौस, खोचक सवाल करत सुषमा अंधारे यांचा हल्ला बोल. रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही. इतरांना एडी लावायची की नाही ते सोडून द्या, पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लावला, असं प्रत्युत्तर ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिलाय. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असं रामदास यांनी म्हटलं होतं. तर शिंदे गटातील 40 पैकी एकाही आमदाराने 50 खोके घेतले असं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्याकडे जाऊन भांडी घासेन, सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना रामदास कदम हे भांडी घासण्यावर फार लवकरात येतात, प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते, असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. रामदास कदमांवरती आपण फार बोलून त्यांना महत्व द्यावं असं अजिबात वाटत नाही, पण एवढं नक्की इतरांना ईडी लावायची का नाही ते सोडून द्या, पण रामदास कदम बोलताना आपण नक्की डोळ्याला झेंडू बाम लावत चला. बरं असत 50 कोटी घेतलेले आहेत तर मी त्यांच्या घरी भांडे घासेल किंवा त्यांनी तरी माझ्या घरी नाही जाऊ दे. आता त्या भांडे घासण्यावर काय त्यांना भांडे घासण्याची हौस आली आहे, सारखे ते भांडे घासण्यावरती फार उतरलेले असतात. मला वाटतंय प्रत्येक माणसाला आपली पात्रता इतक्या चटकन कशी काय कळते, कठीण आहे बाबा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर.